नमस्कार, मी संदीप, डिजिटल प्रभातमध्ये आपले स्वागत आहे. सी ओ पी झेस्ट या स्पर्धेचे सी ओ पीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेले आहे आणि यासाठी डिजिटल पार्टनर आहेत दैनिक प्रभात. आपल्यासोबत मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक आहेत, त्यांना विचारूया त्यांचा काय अनुभव होता. हा कार्यक्रम म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिलाच आहे. मी पहिल्यांदाच रनिंग केले इथे, खूप छान वाटलं आणि मेडल मिळाल्यामुळं आणि हे केल्यामुळं एक आत्मविश्वास वाढलेला. नाव काय आणि काय तुझा अनुभव आहे आजचा? आम्ही, माझं नाव विशाल आडगडे, मी लोणावळून आलो आहे स्पर्धा यश करिअर अकॅडमीमधनं. तर आम्हाला खूप चांगलं वाटतं ना की त्यांचं वातावरण, सकाळी वॉर्मअप झाला आमचा. तुला कसं वाटलं? मी पण मावळमधनंच आलो आहे स्पर्धा यश करिअर अकॅडमी शालारवाडी. भारी वाटतं आहे, तिकडच्यापेक्षा आधी एक पावनखंड मॅनेजमेंट होती, ते मॅरेथॉन होती, तिथं पण चांगलं होतं मॅनेजमेंट, पण तिथल्यापेक्षा इथं उत्कृष्ट दर्जाचं म्हणजे असं नंबर वगैरे व्यवस्थित काढलेत त्यांनी, त्याच्यामुळं भारी वाटतंय. या कडाक्याच्या थंडीत मोठ्या उत्साहात स्पर्धक या ठिकाणी सहभागी झाले आहेत. आपण आणखी काही स्पर्धकाशी संवाद साधूया. माय नेम इज मेधा चौधरी, इट्स माय फर्स्ट एक्सपिरियन्स बट डेफिनेटली नॉट द लीस्ट अँड लास्ट. थँक्यू. या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेला एक छोटा स्पर्धक आपल्यासोबत आहेत, काय सांगशील, तुझं नाव काय, कसं वाटतंय तुला? विनम्र, माझं हे पहिलं, दिस इज माय फर्स्ट मॅरेथॉन. आय हॅव डन 3 किलोमीटर्स, नेक्स्ट टाइम आय विल डेफिनेटली डू 5 किलोमीटर्स. या स्पर्धेमुळे या छोट्या स्पर्धकाचा देखील उत्साह वाढलेला आहे. तुर्ताच्या मॅरेथॉन स्पर्धेतील आणखी काही स्पर्धक आपल्यासोबत आहेत, त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया. कुठून आले आपण सर्व? तळेगाव दाबडे मावळ. आपलं नाव काय? हेमंत सकट. काय अनुभव होता आजचा विशेष? आजच्या स्पर्धेचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. अशा स्पर्धांमधून मुलांचा हुरूप वाढतो आणि रनिंग विषयीचं, आरोग्यविषयीची जागरूकता निर्माण होते त्याच्यामध्ये. चांगली होती स्पर्धा, खूप चांगलं मॅनेजमेंट आहे स्पर्धेचं. तू कसं? चांगले होते, अनुभव चांगला होता, एक्सपिरियन्स आला. कोणत्या विभागात तुम्ही भाग घेतला होता? कोणत्या किलोमीटर? 21, 10, 3 तिन्ही विभागामध्ये आपली मुलं होती. स्पर्धा यश करिअर अकॅडमी ही मावळमध्ये पोलीस भरतीचं प्रशिक्षण देणारी संस्था आहे. तर या अकॅडमीमार्फत प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपेट करतो. तर आजच्या स्पर्धेमध्ये 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 21 किलोमीटर अशा तिन्ही विभागामध्ये आपल्या मुलांनी आणि मुलींनी अशा 19 स्पर्धकांनी भाग घेतला होता. चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिलेला आहे प्रत्येक वेळी. पाठीमागच्याच 15 दिवसापूर्वी जी पावनखिंड युवा दौड झालेली, त्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी पहिल्या 5 नंबर मारलेले आहेत. अशा विविध स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट होत असून आणि या स्पर्धा अशा म्हणजे आजच्या युवकांसाठी खूप चांगले आहेत आणि आजचं ऑर्गनाईज केलेले खरंच झेस्ट 2020ला. थँक्स. स्पर्धकांचा अनुभव आपण जाणून घेऊया, काय होतं सर तुझा अनुभव? अनुभव खूप चांगला होता. मी आधी पण एका स्पर्धेमध्ये पळलेलो आहे, आत्ता मी 5 किलोमीटरसाठी पळलेलो आहे. एकदम छान अनुभव होता आज. म्हणजे एवढं भारी वाटलं बघ त्यांनी की नाही, याच्यातून आपल्याला एवढा अनुभव मिळतो. तसं काय आपण भरती कधी मारलेलं नाही, इथून पुढं भरतीला उतरायचं आहे, त्याच्याहून गर्दीमध्ये ग्रुपमध्ये पळण्याची टेक्निक येते, मस्त होता अनुभव. धन्यवाद.